असं कुणीतरी ज्यांचा अपघात झाला आहे आणि कोमामध्ये असं समजू नका की ते मेले आणि परत आले ते खरं नाही आहे फक्त एवढंच आहे की असं झालं असेल की त्या जीवाला एवढा मोठा धक्का बसला असेल, तो तो असेल की तो जास्त बाह्य दिशेला ओढला गेला असू शकतो आतल्यापेक्षा तो ठरवत असेल की असावं की नसावं हा तत्वज्ञानाचा प्रश्न नाही एक व्यावहारिक प्रश्न आहे की त्यात राहण्यासाठी शरीर पुरेसं फिट आहे की नाही तर जर त्याने जिवंत राहणं निवडलं तर ते डॉक्टरांमुळे नसेल ते त्यासाठी मदत करतील ते त्यासाठी मदत करतील पण निर्णय त्या जीवाचा असेल जिवंत राहणं कारण शरीर आतासुद्धा राहण्याजोगं आहे असं होऊ शकतं की डॉक्टर शरीर जास्त राहण्याजोगं बनवतील त्यांच्या मदतीशिवाय ते जसं असतं त्यापेक्षा हे नक्कीच शक्य आहे तर ते मेले नव्हते ते असावं की नसावं अशा स्थितीत होते त्यांची ओढ आतपेक्षा बाहेर जास्त होती आता सुद्धा तुमची ओढ थोड्या प्रमाणात बाहेर असते जास्त करून आत असते त्या क्षणी असं असेल की तुमची ओढ बाहेर जास्त असेल थोड्या प्रमाणात आत असेल ते मेल्यावर सुद्धा सगळं काही गेलेलं नसतं कदाचित तुम्हाला माहिती नसेल आपण हे अनेकदा पाहिले अकरा हलु हलु ते चौदा दिवसांपर्यंत मृत शरीरावर केस नख आणि सर्व काही वाढत असतं कारण जीवन हळूहळू बाहेर पडतं ते असंच बाहेर उडून जात नाही तर तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने कुणाला मृत घोषित करू शकत नाही चौदा दिवसांपर्यंत वैद्यकीय मृत्यू झाल्यानंतर तर काही वेळ असावं की नसावं ह्यात खेळत राहिल्यावर तुम्ही म्हणालात की असावं पण शरीर फक्त अंथरुणावर पडून राहण्याच्या स्थितीत आहे उठून आणि चालून आणि आणखी काही जे काही एखादा पुरुष किंवा स्त्री करणं अपेक्षित असतं ते करण्याच्या स्थितीत नाही आहे मी हे उपेक्षेने बोलत नाही आहे पण मला तुम्ही ह्याकडे एक विषय म्हणून पाहायला आहे भावनिक गोष्ट म्हणून नाही कारण मग तुम्ही त्याकडे योग्य पद्धतीने पाहणार नाही तर जर तुम्ही ह्याला कोमा म्हणालात तर दोन प्रकारचे कोमा असतात एक म्हणजे फक्त शरीर काम करत नाही पण तरीही मनामध्ये सर्व काही सक्रिय ह्यामुळे भयंकर त्रास होऊ शकतो कारण ते पाहू शकतात ऐकू शकतात वास घेऊ शकतात समजू शकतात पण काहीही करायची क्षमता नाही आहे बोलायची त्यांची फार इच्छा नसते त्यांना उठून चालायचं असतं त्यांना प्रतिसाद देता येत नसतो शरीर हालचाल करत नसतं पण मन अजूनही काम करत असतं इतर प्रकारच्या अवस्था आहेत जिथे शरीर बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असतं पण मन बंद पडलेलं असतं म्हणून शरीर काम करू शकत नाही शरीर चांगल्या अवस्थेत आहे जर मन सक्रिय असतं तर ते काम करू शकलं असतं पण मन काम करत नाही ती ती शारीरिक रचना जी गरजेची आहे मनाला शाबूत ठेवण्यासाठी ती गेली काहीतरी विस्कळीत झालं आहे त्यामुळे मनाला टिकून राहता येत नाही आहे त्यामुळे ते काम करू शकत नाही आहे पण मनाचे सूक्ष्म पैलू अजूनही सक्रिय आहेत फक्त जे मन वापरून तुम्ही अर्थ लावता ज्या मनाने तुम्ही निर्णय घेता ज्या मनाने तुम्ही भेद करू शकता ते बंद पडले पण दुसरं मन ज्यात फक्त अचेतन स्मृती फिरत असतात तो अजूनही आहे जर ते नसेल तर शरीर जिवंत राहू शकणार नाही तर, तर एखादी व्यक्ती जर एकाच ठिकाणी बराच वेळ पडून राहिली भेदभाव करणाऱ्या मनाशिवाय मग त्याला कदाचित हळूहळू जाणीव होऊ शकते त्या अचेतन स्मृतींच्या चक्रांशी जे त्याच्यात फिरतायत ज्यामुळे सगळं काही घडतंय हे अगदी शक्य आहे मी पुरेसा वेळ घालवला नाही आहे अशा लोकांसोबत एकदा दोनदा जेव्हा मी पाहिलं मला वाटलं की काहीतरी चालू आहे त्यांचं मन चालू नसायला पाहिजे पण तिथे बऱ्याच गोष्टी होत आहेत तर मनाचं अचेतन स्वरूप कदाचित जाणिवेत आलं असेल कारण चेतन मन भेदभाव करणारं मन नाहीसं आहे ज्यामुळे दुसरा भाग जाणिवेत येऊ शकतो जे साधारणपणे बहुतेक लोकांच्या जाणीवेत नसतं तर त्यामुळे खरोखरच असं दुःख नसेल पण एक प्रकारची सुन्न अवस्था असू शकते जिचा अनेक लोक आनंद घेतात खूप जास्त का लोकांना दारू प्यायचे असते का त्यांना ड्रग्ज घ्यायचे असतात का त्यांना अंथरुणातच पडून राहायचं असतं सूर्य उगवल्यावरही कारण त्यांना ते आवडतं आणि <laughs> का त्यांना ध्यान करायचं असतं त्यांना ते आवडतं बरं का जाणीव आणि नेणीव यांमध्ये डुलत राहणं त्या सीमेवर त्यांना थोडंफार नाचायला आवडतं तर दारू ड्रग्स झोप आळस अति खाणे लैंगिकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला थोडाफार आनंद देतात सीमारेषेवर असल्याचा ना इकडे ना तिकडे तर मुळात जर त्याचं मन फक्त जर भेदभाव करणारं मन फक्त बंद केलं तर तो कदाचित एका खूप चांगल्या जागी असेल फक्त जिवंत त्रास नाही काम नाही काही नाही जर तुम्ही त्याचं शरीर आरामात ठेवलं जर तुम्ही खात्री केली की त्यांना अंथरुणामुळे फोड येणार नाहीत खरं तर तो खूप एका आरामदायी अवस्थेत असेल ज्याला त्रास होत असतो खरोखर त्रास होत असतो तो, तो म्हणजे शरीर काम करत नाही आहे पण मन पूर्णपणे जागृत आणि सक्रिय आहे आता ह्या व्यक्तीला त्रास होणार जर त्यानेही ह्याचा स्वीकार केला आणि आतमध्ये खूप ध्यानमय होत गेला जर त्याला ते जमलं तर त्याच्यासाठी ही एक खूप चांगली अवस्था बनू शकते आध्यात्मिकदृष्ट्या कारण आता ह्या सगळ्या लोकांची अडचण अशी आहे की ह्या सर्वांना कित्येक तास ध्यान लावून बसता येतं त्यांची एकमेव अडचण म्हणजे त्यांचे पाय आणि पाठ जर त्यांच्याकडे हे नसतं तर ते कित्येक दिवस असेच बसले असते नाही का तर ह्या अडचणी त्याच्यासाठी काढून टाकल्या गेल्या आहेत पायात संवेदना नाही पाठीत संवेदना नाही जर ते तिथपर्यंत पोचले जे की मला वाटतं की ते पोचतील जर मी त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवला तर मी सांगू शकेन की ते तिथे पोचलेत की नाही जर ते तिथपर्यंत पोहोचले असतील तर आध्यात्मिकदृष्ट्या ते सर्वात फलदायी ठरू शकेल शरीर नाही पण सतर्क मन वाट्स ड्रीम ध्यान करणाऱ्यांचं स्वप्न आहे शरीरच तुम्हाला त्रास देत आहे नाही का सुरुवातीला मन त्रास देतं पण एकदा का त्याला हाताळलं की एकच समस्या राहते ही एकमेव गोष्ट आहे तुमच्याकडे शरीर नाहीये एक सावध मन आहे ही खूप चांगली गोष्ट आहे पण अनेक लोक याचा भयंकर त्रास करून घेऊ शकतात कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य नेहमी स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशी तरी करण्यात गेलेलं असतं कोणीतरी चालतंय म्हणून त्यांना त्रास होईल कोणीतरी बोलत आहे म्हणून त्यांना त्रास होईल ते चालू शकत नाहीत ते बोलू शकत नाहीत ते ते सगळं करू शकत नाहीत जे दुसरं कोणीतरी करतंय म्हणून त्यांना त्रास होईल आताही सर्व काही ठीक असलं तरी लोकांना त्रास होतो कारण कोणाकडे तरी लाखो आहेत जे त्यांच्याकडे नाही आहेत दुसऱ्या कोणाकडे अमक आहे जे त्यांच्याकडे नाही आहे म्हणून त्यांना त्रास होतोय तर हा एक पॅटर्न चालू राहू शकतो जर ते त्या पॅटर्नमधून बाहेर पडले तर खरं तर ही त्यांच्यासाठी एक उत्तम अवस्था असू शकेल शरीराचा काही त्रास नाही मन पूर्णपणे सावध आहे आम्ही त्यांना दीक्षा देऊ शकतो मी हे त्यांच्या स्थितीची उपेक्षा करून बोलत नाही आहे खरं तर हे खूप उत्तम प्रकारे काम करू शकतं त्यांच्यासाठी जर डॉक्टर दुसरं काहीच करू शकणार नसतील तर हे त्यांच्यासाठी अगदी उत्तम प्रकारे काम करू शकेल नुसतं पडून राहणं सतत जागरूक असलेलं मन हे चमत्कार घडवून आणू शकतं मी ह्याबद्दल अशा प्रकारे बोलतोय कारण मी फक्त ह्याकडे बघतोय की तुमच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तुम्हाला त्यातून फायदा करून घेता आला पाहिजे तोटा नाही कारण तुमच्याबरोबर काय घडू शकतं हे शंभर टक्के तुमच्या हातात नसेल पण तुम्ही त्यातून काय घडवता हे शंभर टक्के तुमच्याच हातात असतं नाही का तर जर असं काही घडलं तर त्यातूनही फायदा करून घेऊया